E che tine pietele rane tu fane alea Caia buicea pietila he abhale alea E che zutine pietele rane tu fane संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे मानव जीवनाशी असलेले नाते आणि वृक्षांचे महत्त्व सांगण्यासाठी अतिशय सुंदर असा अभंग त्यांनी सांगितलेला आहे. वृक्षवल्ली आम्हा स्वयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे अळविते. मित्रांनो, खरं पाहिलं तर आज वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन हे अतिशय महत्त्वाची बाब बनलेली आहे. पण प्रत्यक्षात जर पाहिलं जमिनीवरची हकीकत तर मोठ्या प्रमाणावर वृक्षांची केवळ कत्तल केली जाते. पण धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून काही युवकांनी एकत्र येत एक महत्त्वाची चळवळ सुरू केलेली आहे. निसर्गप्रेमी ग्रुपच्या माध्यमातून स्वखर्चाने ते स्वतः एकत्रित येत दररोज पहाटे 6 वाजल्यापासून 2 ते 3 तास काबाड कष्ट करीत वृक्षांची लागवड केली जाते. शहरामध्ये व शहरातील इतर ठिकाणी जे परिसरामध्ये जिथे जिथं वृक्षांची गरज आहे तिथं तिथं मोकळ्या जागेवर ओपन स्पेसवर रस्त्याच्या दुभाजकावर ते वृक्ष लागवड करतात. मोठी वृक्ष असतात, त्यांचं संगोपनही तितक्याच जिव्हाळ्यानं केलं जातं. आणि या निसर्गप्रेमी ग्रुपच्या माध्यमातून ही जी सेवा अविरत केली जात आहे ज्याचं कौतुक सबंद जिल्हाभरातून व महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून होतो आहे, अशा या निसर्गप्रेमी ग्रुपला ज्यांचं महत्त्वाचं मार्गदर्शन लागतं, एकंदरीत त्या निसर्गप्रेमी ग्रुपचा बॅकबोन ज्याला म्हणू शकतो आपण, ते बॅकबोन म्हणून जे कार्यरत आहेत ते म्हणजे डॉक्टर सातपुते सर. आपण प्रत्यक्षात त्यांची भेट घेणार आहोत. तर डॉक्टर सातपुते सर, खरं पाहिलं तर त्यांचा जो जीवनशैली आहे इतकं म्हणजे व्यस्त जीवनशैली असते त्यांची, एवढ्या व्यस्त जीवनशैलीमधूनही ते या सामाजिक कामासाठी चळवळीनं हिरिरीनं सहभाग घेतात. सर, सर्वप्रथम तर आपलं अभिनंदन एनटीव्ही न्यूज मराठीच्या वतीनं. नमस्ते सर. मला सांगा, ही सुरुवात कशी काय आपण केलात आणि एवढं जिव्हाळ्यानं एवढं आत्मीयतेनं तुम्ही जे वृक्ष लागवड आणि त्यांचं संवर्धनासाठी पुढाकार घेतात याबद्दल काय माहिती सांगा? वृक्ष लागवडीची ही जी चळवळ आहे ती इनिशियली एक उमरग्यातील 7-8 मित्रांनी मिळून सुरू केली होती. मग ही चळवळ सुरू असताना 10 ते 15 दिवसापर्यंत मी त्यांचं काम बघत होतो की हे रोज सकाळी उठून कुदळ फावडे घेऊन जात आहेत आणि वृक्ष लागवड करतायत. मग मलाही वृक्ष लागवड करण्याची आवड आहे. याच्या अगोदरही आम्ही वृक्ष लागवड केलेली आहे, संगोपन केलेलं आहे. माझ्या जन्मगावी आम्ही 5 ते 6 हजार झाडांची लागवड करून त्याचं संवर्धन केलेलं आहे. मग आता कुठंतरी उमरग्यामध्ये एक प्लॅटफॉर्म तयार होत आहे, 6-7 जणांना मिळून का होईना आपण एक सुरुवात केलेली आहे.
त्यांच्याबरोबर आपण जुळावं आणि आपली जी आवड आहे ती त्यांच्याबरोबर मिळून साजरी करावी म्हणून मी ह्या ग्रुपमध्ये जॉईन झालो होतो. 4 ते 5 महिन्यापूर्वी हा ग्रुप सुरू केलं होतं आणि मी जॉईन लगेच 1-15 दिवसांमध्ये त्यांच्याबरोबर जॉईन झालो होतो. मग ही चळवळ जशी सुरू झाली तसे एक त्याच्याबरोबर आणखीन काही व्यक्ती जुडत गेले आणि ही वृक्ष लागवडीची चळवळ सुरू झाली. यामध्ये आवर्जून सांगतो की डॉक्टर्स असो, वकील असो, पोलीस प्रशासनातील पोलीस अधिकारी असो, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक प्रत्येकांचा सहभाग आहे तो सर. यांच्याशी जे एक टीम लीडर म्हणून जे तुम्ही काम करता, कारण प्रत्येकाशी संवाद साधलेला आहे, प्रत्येकाने म्हणाले की तुम्ही एक बॅकबोनचा भूमिका या ठिकाणी बजावता. अगं तो त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. मी पण त्यांच्या बरोबरच काम करतोय, रोज सगळे मिळूनच काम करतोय, कारण एकट्याने होणारी ही गोष्ट नाहीये. ह्या सगळ्यांसाठी सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे, लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांचं आहे. आणि या वृक्ष लागवड करत असताना किंवा श्रमदान आपण ज्याला म्हणतो, आपण श्रमदान करत असताना प्रोफेशन आणि हे सगळं वेगळं ठेवून आपण सगळे काम करतायत आणि सगळेजण काम करतायत. सगळ्यांचं महत्व तेवढं आहे, एकट्याने होणारं काम नाही आहे. फक्त कुणीतरी पुढाकार घेऊन पुढं करणारा काम म्हणून ते माझ्याकडे बघतायत, पण सगळ्यांचं तेवढंच प्रमाणात कष्ट आहे आणि सगळ्यांचा तेवढेच प्रमाणात प्रयत्न आहे. बघा आता आपण साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. हॉस्पिटलमध्ये अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यातील पेशंटची गर्दी आहे. एवढ्या व्यस्त शेड्यूलमध्ये सर आवर्जून 2 तास जे सकाळी देतात, अक्षरशः उमरगा शहरातील दुबाजकावर ज्या ज्या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे तिथं स्वतः खुरपतात, ते स्वतः त्यांना ट्री गार्ड बसवण्यासाठी पुढाकार घेतात. स्वतः खुरपणं, स्वतःच्या हातानं पाणी घालणं, हे पूर्ण फिजिकली ऍक्टिव्हिटी त्यांची दररोज सकाळी पाहायला मिळते. सर हे दररोज सकाळी किती तास वेळ देतात आणि कशा पद्धतीचा स्वरूपाचा हा कार्य? दररोज सकाळी आम्ही 6 ते 8 ते 8:30 दरम्यान हे काम करत असतो. यामध्ये 4 ते 5 दिवस आम्ही वृक्ष लागवड करत असतो आणि 2 ते 3 दिवस आम्ही मग बाकी मेंटेनन्सची कामं करत असतो. या मेंटेनन्सच्या कामामध्ये मग असते झाडांना पाणी देणं आहे, जाळ्या कुठं अस्ताव्यस्त झाल्या त्या जाळ्या दुरुस्त करणं आहे, कधी जाळ्याच्या झाडाच्या भोवती जे अनावश्यक आपल्याला गवत आहे ते गवत काढणं आहे. म्हणजे शहराची झाडे लागवड करून फक्त सुंदरता वाढवणे नाही तर त्याच्याबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं श्रमदान करून अस्वच्छता पूर्ण करण्याचं काम हे निसर्गप्रेमी ग्रुप करत आहे. फक्त वृक्षारोपण नाही तर वृक्ष संवर्धनासाठीही खूप मोठं त्यांच्याकडून पाठपुरावा केला जातो. सर या ठिकाणी बऱ्याचशा वृक्षांना मोकाट जनावराकडून धोका असू शकतो, त्यामुळे तुम्ही ट्री गार्ड मोठ्या प्रमाणामध्ये लावलेले आहेत, ते त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच, मोकाट जनावरांचा त्रास झाडांना आहे याच्या पूर्वीचंही उदाहरण आहे. याच्यापूर्वी वृक्ष लागवड झालेली होती, मात्र कदाचित ट्री गार्ड नसल्या कारणानं ही झाडं जगली नाहीत. मोकाट जनावरांचा त्रास तर आहेच, त्यामुळे आम्ही सगळ्या झाडांना ट्री गार्ड बसवण्याचा प्रयत्न करतोय. बघा आतापर्यंत मी जेवढा पाहिलेला आहे उमरगा शहरामध्ये किंवा उमरगेकरांनी जेवढा अनुभवलेला आहे, शासनाचा निधी, प्रशासनाकडून जे काही वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाखो रुपयाचा निधी खर्च करून वृक्ष लागवड करण्यात आली आणि ती वृक्ष लागवड काही महिन्यातच नाहीशी झाली. आणि असं धाराशिव जिल्ह्यामध्ये ही पहिली घटना आहे, ही पहिली चळवळ आहे जिथं सर्व समावेशक डॉक्टर्स, वकील, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक सगळेजण एकत्रित येऊन एका मनानं एका दिलानं इथं वृक्ष लागवडीचं पुढाकार घेतात, त्याच्या वृक्ष संवर्धनासाठी जीव ओतून काम करतात आणि तीही स्वखर्चातून. ही खूप मोठी बाब या ठिकाणी आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगायला मला आनंद वाटेल. आणि नक्की सर आपण आपल्या अमूल्य वेळातून वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तर नक्कीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू ज्या पद्धतीने त्या निसर्गप्रेमी ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यात येतं आणि त्या माध्यमातून या निसर्गप्रेमी ग्रुपचे सदस्यांमध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत आहे. सुरुवातीला 10 ते 15 पासून सदस्यांची जी सुरुवात झालेली चळवळ आहे, आज रोजी जवळपास 100 सदस्यांची ही संख्या झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा उमरगा शहरापुरता मर्यादित नसून उमरगा तालुका आणि त्यानंतर धाराशिव जिल्हा आणि अप्रत्यक्षरित्या कुठेतरी महाराष्ट्रभर ही चळवळ अशीच पसरत जावो अशी शुभेच्छा या ठिकाणी निसर्गप्रेमी ग्रुपला एनटीव्ही न्यूज मराठीच्या माध्यमातून देतो. काही वर्षांपूर्वी उमरगा नगरपालिकेच्या वतीनं लाखो रुपये निधी खर्च करून शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकावर वृक्षारोपण करण्यात आलं होतं. ते पूर्ण वृक्ष मोकाट जनावरं आणि पाण्याअभावी नासधूस तथा करपून गेली, म्हणजेच जनतेचा पैसा पाण्यात.
पण गेल्या अवघ्या 4 महिन्यात वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन तेही स्वखर्चानं करत शहराचे कायापालट करणारी मोहीम सुरू झाली आहे. पाहूया NTV चा हा विशेष रिपोर्ट. मंडळी तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडलंय की या निसर्गप्रेमी समूहाच्या माध्यमातून स्वखर्चातून किमान 100 रुपयांपासून ते 600 रुपयांपर्यंतचे मोठमोठे वृक्ष लागवड केली जात आहे आणि त्यांच्या संगोपनासाठी सर्वतोपरी जीव ओतून प्रयत्न केला जातोय. माणसाला आयुष्यामध्ये जगताना कोणता ते एखादा छंद असावा आणि त्या छंदापुढे तो माणूस वेडा व्हावा ही जशी गोष्ट आहे त्या पद्धतीनंच आम्हाला आमच्या निसर्गप्रेमी ग्रुपच्या प्रत्येक सदस्याला हा एक छंद जडला आहे की आपल्या परिसरातील जी जी जागा मोकळी आहे ज्या ठिकाणी आपण झाडे लावू शकतो आणि झाडे जगू शकतो त्या त्या ठिकाणी आमच्या निसर्गप्रेमी सदस्यांनी झाडे लावण्याचा आणि संगोपनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीनं त्यांचं कार्य चालू केलेलं आहे. आमच्या निसर्गप्रेमी ग्रुपची सदस्य संख्या ही आम्ही जी झाडं ज्या पद्धतीनं लावत गेलो झाडांची संख्या ज्या पद्धतीनं वाढत गेली त्या पद्धतीनंच आमच्या निसर्गप्रेमी ग्रुपच्या सदस्यांची संख्या वाढत गेली आहे. आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर, इंजिनियर्स, वकील, प्राध्यापक, शिक्षक, उद्योजक इत्यादी सर्व प्रकारची मंडळी, इवन पोलीस खात्यातील मंडळीसुद्धा आमच्या ग्रुपचे सदस्य आहेत. आमच्या ग्रुपच्या सदस्यांचं एक ध्येय आहे की आपण सकाळी उठल्यानंतर आमच्या ग्रुपच्या सदस्यांचं एक वैशिष्ट्य की सकाळी 5:30 आम्ही सर्वजण एकमेकांना कॉल करून एका ठिकाणी जमा होतो. त्या ठिकाणानंतर मग झाडे जमा करणे, झाडे घेऊन ज्या ठिकाणी झाडे लावायचे त्या ठिकाणी जायचं, कुदळ खोऱ्या वगैरे सगळे हत्यार आमच्या सोबत राहतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर आमची जी कार्यपद्धती आहे ज्याच्या हाताला जे लागेल त्यानं ते काम त्या पिरियडमध्ये तो करत राहतो. कुणीही हेवादावे न करता कोण त्याच्या पदाची तर अतिशय म्हणजे एक गोष्ट वाकडण्यासारखी की मी पोलीस आहे, मी वकील आहे, मी डॉक्टर आहे या गोष्टीची जाणीव न ठेवता प्रत्येक जण हे कार्य हे डोळ्यासमोर ठेवून हे वेड एक प्रकारचं वेडच म्हणावं म्हणतो मी. वृक्ष लागवड आणि संगोपन हे वेडाचा प्रकार आम्ही डोळ्यासमोर ठेवून अगदी त्या पद्धतीनं झाडं वृक्षरोपण आणि त्याचं संगोपन करण्याचं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आम्ही पहिल्यांदा 7 जण मित्र मिळून ही चळवळ चालू केली आणि त्याच्यानंतर आज आमच्या चळवळीमध्ये एकूण 50 ते 100 सदस्य आहेत. रोजचे जेव्हा वेळ भेटते असे कंपल्सरी 30 ते 40 जण माणसं आम्ही येतो. दररोजचे खड्डे खणणे, त्यानंतर त्या खड्ड्यामध्ये कोणते झाड लावायचे त्याचे नियोजन करणे, सकाळी 6 वाजल्यापासून ते 8:30 आमचं दिनचर्या दररोजचं न चुकता हे काम होत असतं. आतापासून आमच्या ग्रुपकडून कमीत कमी 1,500 झाडं लावण्यात आली आहेत आणि झाडे जी आहेत ती खूप म्हणजे मोठ्या आकाराची झाडे आहेत. त्याचं आयुष्यमान कमीत कमी 2 वर्षाचं आहे. असे झाडे आम्ही घेतलेले आहेत आणि त्यानंतर जास्त करून पक्षी, बाकीचे काही मधुमाशा, फुलांची झाडे असे भरपूर सारे आम्ही झाडे घेतले आहेत सोबत, जेणेकरून निसर्ग वाचावा आणि ग्रुपचं जे नाव आहे निसर्गप्रेमी खऱ्या अर्थाने साध्य व्हावं. 22 जून 2024 वटपौर्णिमेचं औचित्य साधून काळा मारुती मंदिर परिसरात वृक्ष लागवड करून या निसर्गप्रेमी समूहाची सुरुवात झाली. यामध्ये मेडिकल व्यावसायिक महेश कवठे, सचिन माशाळकर, रवी किरण अंकलकोटे, राहुल शिंदे, गणेश माने, वैभव जाधव आणि संदीप पांचाळ आदींनी सुरू केलेल्या या चळवळीत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर लक्ष्मण सातपुते जोडले गेले आणि अचानक एकाएकी या सामाजिक चळवळीला बूस्ट एनर्जी भेटली. पाहता पाहता समूहात सदस्य संख्या 100 पोहोचली. वृक्ष लागवड आणि संवर्धन करणाऱ्या हातांची संख्या वाढतच जात आहे. पहिल्यापासूनच आवड होती वृक्षारोपणची. आम्ही सगळेजण मिळून हे चालू केलंय. याची सुरुवात वटपौर्णिमा दिवशी झाली या वर्षीच्या. आम्ही सुरुवातीला 7 जण मिळून आमचे मित्र हे चालू केलं होतं स्वखर्चानं. नंतर सातपुते सर, डॉक्टर सातपुते सर आम्हाला जोडले गेले. त्यांचं मार्गदर्शन पण चांगलं भेटलं आणि त्यांची साथ पण चांगली अजून पण चालू आहे. वृक्ष लागवड करा ही काळाची गरज आहे. सकाळी 6 ते 8:30 वेळ काढतो. याच्या आधी आम्ही व्यायामासाठी जात होतो बाहेर, त्याच्याऐवजी आम्ही हे करतो. आम्हाला आता याच्या पुढे जास्तीत जास्त झाडं लावून उमरग्याला एकदम ग्रीन उमरगा बनवून टाकायचं आहे
आणि आमचं आता एकच लक्ष सगळीकडे वृक्षच वृक्ष. काम करत असताना कसं आहे आम्हाला खूप मानसिक समाधान भेटत आहे, कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की तापमान खूप वाढत आहे सगळीकडे. आपले दुष्काळी भाग म्हणतात सगळेजण तिकडे मुंबई साईडला वगैरे, ते लोक म्हणतात की हा उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी भाग आहे. तर ही परिस्थिती कधीतरी बदलली पाहिजे या विचारांनी आम्ही एक एक रोप लावायला चालू केलं. आज 1500 जवळपास आम्ही रोपं लावलेली आहे झाडांची, तर ती जगावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कशी असते आमची दिनचर्या? सर सकाळी 6 चालू होते, कधी 2 काम होतं, कधी 2:30, कधी 3. जसं आमचं रोजचं टार्गेट असतं तेवढे झाडं लावून झाल्यानंतरच आम्ही आमचं काम बंद करतो. वड, पिंपळ, कडुलिंब, बकूळ, अर्जुना, कदंबा, टर्मेलिया, सोनचाफा, गुलमोहर अशा नानाविध जातींच्या वृक्षांची लागवड उमरगा शहरातील जवळपास प्रत्येक कानाकोपऱ्यात केल्याचं दिसून येते. रस्त्याच्या दुभाजकावर छत्रपती शिवाजी महाविद्यालय, साईधाम कॉलनी, पोलीस ठाण्याच्या परिसरात, आदर्श महाविद्यालयाच्या शेजारीस असलेल्या कॉलनीमध्ये, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, जकेकूर चौरस्ता या ठिकाणी, तसेच शहरातील एन ए प्लॉटिंगच्या ओपन स्पेसमध्ये, असे जिथे मोकळी जागा भेटेल तिथे वृक्षारोपण करताना ही टीम दिसून येते. आजपर्यंत केवळ 4 जवळपास 1500 ते 2000 वृक्षांची लागवड झाली आहे. तसेच दुभाजकावर लावण्यात आलेल्या वृक्षांची मोकाड जनावरांपासून संरक्षण होण्याहेतू सर्व झाडांना स्वखर्चातून ट्री गार्डन बसविण्यात आले आहेत. खरं तर वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवड ही तर एक काळाची गरज बनली आहे. आज प्रत्येक जण वृक्ष लावण्याचं काम करतो, परंतु त्याचं संवर्धन करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि मला अभिमान वाटतं की या उमरगा शहरामध्ये काम करत असताना निसर्गप्रेमी ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी काम करायला मिळालं. इथं अशी मंडळी मिळाली जी नुसतं केवळ वृक्ष लागवतच नाही, तर त्याला त्याचं संरक्षण करण्याचं, त्याला वाढवण्याचं, जगवण्याचं देखील काम ते या ठिकाणी करतात. आणि पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर ज्यावेळेस होते अगोदर यापूर्वी, तर त्यांनी सुद्धा या जिल्ह्यामध्ये पूर्ण अशी वृक्ष लागवडची एक मोठी मोहीम हाती घेतली होती. आणि त्यांचाच एक आदर्श म्हणून आम्ही देखील यांच्यामध्ये सहभागी झालो. पोलीस, आपण तर पाहतोच की पोलीस खात्यामध्ये खूप ताणतणाव आहे, कामाच्या वेळा पण व्यस्त असतात आणि येणं, परंतु त्याच्यातून जर हे काम जर आपण केलं त्याच्यामध्ये निसर्गाचा समतोल देखील आपलं स्वतःला एक आत्मिक आनंद मिळतो. आणि मला असं वाटतं की थोडासा ताण पण याच्या माध्यमातून थोडासा कमी होतो त्यामध्ये दिसून येते. अतिशय चांगला अनुभव आहे. सकाळच्या 1 ते 1.5 जवळपास याच्यामध्ये जातो आणि एकदम फ्रेश वाटतं. म्हणजे आपण एखादं याच्यामध्ये आम्ही बघितलं तर त्या ग्रुपमध्ये वकील मंडळी आहेत, डॉक्टर्स मंडळी आहेत, मेडिकल क्षेत्रातले आहेत आणि काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, असे वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत, एका क्षेत्रातले आहेत. त्यामुळे सगळेजण मिळून मिसळून एकमेकाला अनुभव शेअरिंग पण होते. आणि आमच्या एक पोलिसी कम्युनिटीचा जो भाग असतो तो सुद्धा समाजामध्ये मिसळणं, पोलिस इतर लोकांच्या मध्ये समाजामध्ये मिसळून काम करणं हे सुद्धा पोलिसी कम्युनिटी सुद्धा या माध्यमातून आमचे साध्य होते. सर, पोलीस प्रशासनामध्ये एक अधिकारी म्हणून काम करत असताना व्यस्त शेड्यूलमध्ये आपण वेळ कसं काढता सर? तसं तर दररोजच मला त्याच्यामध्ये ठीक जात नाही, ज्या दिवशी नाईट ड्युटी असते वगैरे त्या दिवशी जात नाही, परंतु पोलीस ड्युटी सांभाळून सुद्धा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस मात्र मी निश्चित झाडे लावण्याचे त्या ठिकाणी जात असतो. सर, आपले पर्यावरणाचा समतोल कुठे ते ढासळत आहे तर ते आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण एक माणूस आणि एक समाजशील प्राणी म्हणून या समाजाचा विचार करताना प्रत्येकाने एक झाड लावावं, नुसतं झाडच लावू नये तर त्याचं संगोपन देखील करावं. एकूणच या मोहिमेत सहभागी डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस, व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजक यांचं कौतुक संबंध जिल्हाभरातून होताना दिसून येत आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV News मराठी, उमरगा, धाराशिव.